मंडळी आजकाल प्लास्टिकच्या बाटल्यांचा उपयोग खूप वाढलाय विशेषतः पिण्याच्या पाण्यासाठी अनेक लोक सध्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करतात पण हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का प्लास्टिकच्या बाटल्यांत सतत पाणी पिल्याने आपल्या आरोग्याचे किती मोठे नुकसान होऊ शकते याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती बघूया अनेक लोक प्रवासात पिण्याचे शुद्ध पाणी सोबत घेण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करतात कारण त्या वजनाने हलके असतात त्यातून कितीही दूरचा प्रवास असला तरी आपण प्लास्टिकच्या बाटल्या सहज पेशवीत कुठेही घेऊन जाऊ शकतो त्यामुळे जास्त करून लोक प्रवासात प्लास्टिकच्या बाटल्यात जास्त वापरतात किंवा काही लोक प्रवासात पिण्याचे पाणी असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या दुकानातून विकत घेतात उदाहरणार्थ बिसलेरी सारख्या बाटल्या पण हे सर्व आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही काही लोक तर आजकाल घरात सुद्धा पिण्याचे पाणी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवतात काही जण तर या पिण्याचे पाणी भरून ठेवलेल्या या प्लास्टिकच्या बाटल्या दिवस दिवसभर फ्रीजमध्ये ठेवतात घरी ग्लास किंवा इतर सुविधा असून सुद्धा लोक असं प्लास्टिकच्या बाटल्यात पिण्याचे पाणी भरून ठेवतात हे अत्यंत चुकीचं असून आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप घातक आहेत खरं तर प्लास्टिक हे निसर्ग आणि मानवी आरोग्य या दोन्हींसाठी अत्यंत हानिकारक आहेत नुकतंच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतात दरवर्षी पस्तीस लाख टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होतोय म्हणूनच वाढत जाणारा हा प्लास्टिकचा कचरा आपल्या संपूर्ण देशासाठी खूप हानिकारक ठरेल त्यामुळे प्लास्टिकचा वापर हा एकदम कमीत कमी, कमी करायला पाहिजे किंवा तो नाही केला तर अतिउत्तम प्लास्टिकमध्ये फ्लोराईड आर्सेनिक आणि अॅल्युमिनियम सारखी अनेक प्रकारचे हानिकारक केमिकल्स असतात जे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतात त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तर प्लास्टिकच्या वापरणेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरेल प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात अनेक आजार निर्माण होऊ शकतात त्यातही महत्वाचे म्हणजे लहान मुलांसाठी दूध प्लास्टिकच्या बाटलीमध्ये देऊ नये कारण प्लास्टिकची बाटली, दे प्लास्टिक बाटली जर एकदम स्वच्छ धुतली गेली नाही तर त्यामध्ये जीवाणूंची पैदास होऊ शकते आणि यामुळे लहान मुले सतत आजारी देखील पडू शकतात नुकतंच अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि रड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी प्रोसेडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून एक धक्कादायक माहिती समोर आली कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासकांनी अमेरिकेत विक्रीस असणाऱ्या अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्यासंबंधित अभ्यास केल्यानंतर हे पाणी आरोग्यास नुकसानकारक असल्याचं समोर आलंय या अभ्यासात असं म्हटलंय की एक लिटर पाण्याच्या बाटलीमध्ये सुमारे दोन लाख चाळीस हजार इतके नॅनो प्लास्टिकचे तुकडे आढळतात जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही हे कण इतके लहान आहेत की ते मानवी रक्तातही प्रवेश करू शकतात जेव्हा पिण्याचे पाणी असलेली प्लास्टिकची बाटली उष्णतेच्या संपर्कात येते तेव्हा ती पाण्यात सूक्ष्म प्लास्टिक कण सोडते प्लास्टिकचे हे छोटे छोटे कण मानवी शरीराला खूप हानी पोहोचवतात त्यांचे आपल्या शरीरातील प्रमाण जर वाढले तर हार्मोनचे असंतुलन हृदयविकार मधुमेह वंदत्व आणि एकृताशी संबंधित अशा अनेक आरोग्य समस्या आपल्या शरीरात निर्माण होतात तसेच प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ शकते प्लास्टिकच्या बाटल्यांचा दीर्घकाळ वापर केल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या म्हणजे स्पर्म काउंट देखील कमी होतो तर मुलींनी प्लास्टिकच्या बाटल्यात सतत पाणी पिल्यास त्या लवकर वयात येण्याची समस्या निर्माण होऊ शकते तसेच गर्भाशयाशी संबंधित आजार स्तनांचा सा कर्करोग किंवा ब्रेस्ट कॅन्सर आतड्यांचा कर्करोग प्रोटेस्ट कर्करोग इत्यादी आजार होण्याचा धोकाही वाढतो बहुतेक प्लास्टिक बाटल्यांमध्ये बिस्फेनॉल ए म्हणजेच बीपीए हे केमिकल असतं हे बीपीए केमिकल एक रासायनिक संयुग आहेत जे प्रामुख्याने विविध प्लास्टिकच्या बाटल्यांच्या निर्मितीमध्ये वापरले जाते पाणी पिताना हे केमिकल पाण्यासोबत मिसळून आपल्या शरीरात गेल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते खूप हानिकारक ठरू शकतं म्हणून पाणी पिण्यासाठी प्लास्टिकची बाटली विकत घेताना ती बीपीए नसलेली असेल अशी बघून घ्या बीपीए असलेली पाण्याची प्लास्टिकची बाटली जर उन्हात ठेवली तर सूर्यकिरणांमुळे के बीपीए केमिकल पाण्यात खूप फास्ट मिसळलं जातं त्यामुळे अशा बाटलीतले पाणी प्यायल्यास ते आपल्या शरीरासाठी खूप घातक ठरू शकतं प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यास हे बीपीए केमिकल आपल्या रक्तप्रवाहात प्रवेश करतात म्हणजेच ते हृदय कमकुवत करतात त्यामुळे त्याचा परिणाम शरीरातील रक्त विसरणावर होतो तसेच प्लास्टिकच्या बाटल्यांतील हे नॅनो प्लास्टिक सहजपणे शोषले जातात त्यानंतर ते यकृतात जमा होतात हे कण एककृतेच्या पेशींना मारून टाकतात तसेच हे नॅनो प्लास्टिक फुप्फुसात जाऊन रक्तवाहिन्या आणि ऊतींचे खूप मोठे नुकसान करू शकतात मंडळी प्लास्टिकच्या बाटल्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या याचा पुनर्वापर करता येत नाही या बाटल्यांच्या वरच्या बाजूला किंवा काही बाटल्यांच्या खालच्या बाजूला एक त्रिकोण असतो त्यावर एक दोन किंवा तीन असे अंक लिहिलेले असतात यातील एक या अंकाचा अर्थ या बाटलीचा केवळ एकदाच वापर होऊ शकतो असाच या सर्व अंकांचा अर्थ असतो त्यामुळे जर या बाटल्यांचं पाणी पिण्यासाठी आपण पुनर्वापर केला तर ह्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हानिकारक ठरेल पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्याचा वापर करणे किती हानिकारक ठरू शकतं हे आपण तर बघितलं पण मग प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पिण्याऐवजी आपण कशाचा वापर करावा तर मंडळी घरात पाणी पिण्यासाठी स्टील किंवा काचेचे ग्लास हे जवळजवळ प्रत्येक घरात असतातच मग प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टील किंवा काचेचे ग्लास यांचा पाणी पिण्यासाठी वापर करावा लहान मुलांना सुद्धा काचेच्या बाटलीतून दूध पाजणं अधिक फायदेशीर आहे काचेची बाटली फुटण्याचा धोका असतो त्यामुळे बाटली घेताना त्यावर सिलिकॉन कवर असलेली बाटली विकत घ्या तसेच प्लास्टिक बाटलीपेक्षा काचेची बाटली स्वच्छ करणे सहज हो शक्य आहे प्लास्टिकच्या बाटलीत जास्त दिवस पाणी ठेवल्यास त्याची चव बदलते मात्र काचेच्या बाटलीत पाणी अनेक दिवस राहू शकतो तर अशा प्रकारे प्लास्टिकच्या बाटल्यांचा दुष्परिणाम बघता आता पाणी पिण्यासाठी अनेक लोक काचेच्या बाटल्या किंवा स्टीलच्या बाटल्यांचा वापर करत आहेत पण जर तुम्ही अजूनही प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करत असाल तर आता वेळीच सावध व्हा आणि या बाटल्यांचा वापर अत्यंत कमीत कमी करा किंवा यांचा वापर नाहीच केला तर अगदी